पण सर वास्तू दोष जे असतात त्या वास्तू दोषांवर ना खूप जण वेगवेगळे उपाय सुचवतात आणि त्यामुळे मग काय होतं की आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. पण एक वास्तू तज्ञ म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? वास्तुशास्त्राच्या कुठल्याही बुक मध्ये डायरेक्ट असं हेच उपाय करा असं न दिल्यामुळे जे दिलेले आहे ते संस्कृत मध्ये गुप्त रीतीने दिल्यामुळं त्याची फोड करणं अवघड होऊन जातं. आता माझ्या घरात संस्कृत हे अनेक वर्षापासून आहे. माझी आई स्वतः एम ए संस्कृत आहे, त्यामुळे संस्कृतचं बाळकडून मला लहान असल्यापासून मिळाल्यामुळे मला संधी सोडून अभ्यास करता आला. संधी सोडून तर यामध्ये जे वास्तुशास्त्रातले अनेक आपण बघतो वेगवेगळे उपाय सुचवतात, कोणते प्लॅस्टिकचे पिरॅमिड सुचवतात, 2003 अगोदर प्लॅस्टिक पिरॅमिड हा प्रकार नव्हता. ज्या व्यक्तीने प्लॅस्टिक पिरॅमिड या पृथ्वीवर आणलेले आहेत स्वतःचं त्याचं मल्टी लेवल मार्केटिंगची पिरॅमिडची एक प्लॅस्टिक पिरॅमिडची एक प्रोडक्टची कंपनी होती, ती बंद पडल्यानंतर त्याच्याऐवजी त्यांनी हे वास्तुशास्त्राचं पिरॅमिड जे आहेत हे बाजारामध्ये आणले. आपण आपलं भारतीय वास्तुशास्त्र जे म्हणतो त्याचा आणि ह्या पिरॅमिडचा काडी मात्र कुठंही संबंध नाही, कारण त्यात कुठलाही देवता नाही आहे, कुठलेही मंत्र नाही आहे, कुठलंही एन्शियंट नॉलेज त्याच्यामध्ये दडलेलं नाही. आणि ते सांगताना सांगतात की मंदिरावर पिरॅमिड असतं, हे पिरॅमिड असतं, असे काही उदाहरणं देतात. नंबर 2, वास्तुदोष निवारणासाठी मोठे मोठे आरसे पण घरात लावा असं अनेक वेळेला सुचवलं जातं. अनेक वेळेला वेगवेगळे रंग लावायला सांगितले जातात, कुठं मोरपीस, कुठं बासरी. म्हणजे वास्तुशास्त्राच्या कुठल्याही ग्रंथामध्ये असे कुठलेही उपाय दिलेले नाहीयेत. आता वास्तुशास्त्र आपण कुठल्या कुठल्या कोपऱ्यात कोणते कोणते रंग आणि रंगाबरोबर त्याचे आकार कोणते असावे हा पाठ फंगशी आणि चायनीज संस्कृतीचा येतो की जो भारतामधूनच रिफ्लेक्ट झालेला आहे तो खरा आहे. पण बाकी ज्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीचा डायरेक्ट काही इफेक्ट होत नाही. आता इतके वेळ 27 काम करून ऍक्च्युअली वास्तुशास्त्र ग्रंथामध्ये कसं सांगितलेलं आहे याचा विचार करून आपलं भारतीय संस्कृतीमध्ये यंत्र देवता मंत्र आणि ती मूर्ती देवता म्हणजे एखादी देवताची मूर्ती त्याच्याबरोबर त्या देवताचं यंत्र आणि त्या देवतेचा मंत्र या तिन्ही गोष्टीचा अवलंब ज्या ठिकाणी होतो तिथं भारतीय संस्कृती त्या देवतेबाबतीत पूर्णत्व देते. यंत्र मंत्र आणि मूर्ती या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. या गोष्टीचा विचार करून भारतीय संस्कृतीप्रमाणे वास्तुशास्त्राचा ग्रंथाचा अभ्यास करून वेगवेगळे वास्तुशास्त्राचे 24 वास्तू प्रोडक्ट उपायानिमित्त मी काढलेले आहेत आणि या सर्वांचं कॉपीराइटेड आहे. या सर्वांचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्रीचं कॉपीराइट करून घेतलेलं आहे मी. आणि ह्याचं बायोफील्ड अनालिसिस म्हणजे प्रत्येकातून यंत्राची एनर्जी किती पद्धतीने निघते, कशा पद्धतीने निघते, याचं लंडनच्या लॅबोरेटरीमध्ये याचं परीक्षण करून ते सर्टिफिकेट घेतलेलं आहे. तसंच या सर्वांचं इनॉग्रेशन हे लॉस एंजेलिस अमेरिकेमध्ये 2015 उद्योगमंत्री हस्ते करून घेतलेलं आहे. असे ऑथेंटिक प्रोडक्ट जे कॉपीराइटेड आहे हेच प्रोडक्ट मी 2015 खूप 22 अभ्यासानंतर आणले. त्यामागे खूप मोठी तपस्या आहे की कोणकोणते दोष कसे क्लिअर होतात आणि मग हे सगळे मी इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि वास्तुपंडित ॲपमध्ये पण ते इन्क्लूड आहेत की त्याचा रिझल्ट तुम्हाला वास्तुदोष निवारण